अरे काय आम्ही बाहेर ना आलो का? आम्ही इथलेच ना, आम्ही शेती करणारी लोक. क्रांतिबा फुल्यांचा अवहेलना करायला लागल्यात की कुणबी हा समाज जो शेती करणार आहे तो कुणबी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्धाची पार्श्वभूमी संपली की जो सैनिक आहे तो शेतामध्ये जाऊन काबार कष्ट करायचा आणि तो जगाला पोहोचत होता असा हा शेतकरी. तो म्हणजे आपला हे मराठा. असं मराठा म्हणजे काय? मरहट्टा. मरायला मागं न हटणारा तो म्हणजे मराठा. मुख्यमंत्री पदाचा जो कार्यभार आहे तो घ्यायला यांना वेळ आहे. कोर्टाला यांना काही जी सांगायचं आहे ते करून सरकार पाडायला यांना वेळ आहे. वेगवेगळे कायदे खोटे कायदे करून जे करायला वेळ आहे पण मराठा समाजाला आरक्षण द्यायला वेळ नाही. इथं आमदार येत आहेत, खासदार येत आहेत, खासदारांची मुलं येत आहेत. तर मराठा समाजाने ठरवलेलं आहे की तुम्ही आमच्या स्टेजवर येऊ नका. तुम्ही कुणबीच्या दाखल्यावर बोलणार असाल तर तुम्ही आमचे आहे, तुम्ही कुणबीच्या दाखल्यावर बोलणार नसाल तर तुम्ही आमचे नाही, तुम्ही कुणाचे तर लोकांचे झालेला आहात. तही तोंडाला पानं पुसायची त्या ठिकाणी सरकारची भूमिका दिसते. खरे विरोधक असाल तर तुम्ही आमदारकीचे आणि खासदारकीचे राजीनामे दिले पाहिजेत. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आली ड्रेस, नायर ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन. लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा आरक्षणासाठी अल्टिमेटम दिला होता. तो 40 दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर पुन्हा एकदा गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे अंतरावली सरावटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा त्यांचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृतीसुद्धा बिघडलेली आहे. ते आता पाणीसुद्धा घ्यायला तयार नाहीत. राज्यभरात आज असंतोष पुन्हा एकदा मराठ्यांचा उसळलेला आहे. ताजगावमध्ये सुद्धा शांततेत होणारं आंदोलन कुठंतरी आक्रमक होण्याचा पवित्रा घेत आहे. थोड्याच वेळापूर्वी ताजगावमध्ये ताजगाव एस टी स्टँडमध्ये ज्या एस ट्या त्या एस ट्यांवर प्रतिकात्मक जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चित्र आहेत त्यांनासुद्धा काळं फासण्यात आलं आहे. आपल्याबरोबर मुख्य मनोज जरांग यांनी 3 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रत्येक गावात आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. त्याचाच आधार घेत ताजगावमध्ये सुद्धा कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की 1, 2, 3, 4 जण आहेत की आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अक्षय पाटील आहेत, शरद शेळके आहेत, विशाल शिंदे आहेत आणि बाळासाहेब प्रवीण पाटील आहेत. ते 4 जण उपोषणाला बसत. प्रामुख्यानं मागणी काय आहे आणि पुन्हा एकदा प्रत्येकानं मनोज जरांगे पाटील व्हायची वेळ आलेली आहे का? हां, तर महाराष्ट्रभरामध्ये आम्ही बघतोय की कोणताही पक्ष ह्याच्यामधून वेगळा नाही. तर सर्व पक्षी आहेत ते काय म्हणतायत की 50%च्या वरचं आरक्षण यांनी घेऊ दे, 50%च्या वरचं घेऊ दे. अरे काय आम्ही बाहेर ना आलो का? आम्ही इथलेच ना, आम्ही शेती करणारी लोक. तर पूर्वी जे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता त्याच्यामध्ये आम्ही शहीदत्व पत्करलं. ज्या वेळेला स्वातंत्र्य काळ चालू झाला त्यावेळेला आम्ही शहीदत्व पत्करलं. आमची परिस्थिती चांगली होती, आम्ही काही मागितलं नाही का? तर आमचं पोट भरलेलं आहे आणि आमच्या ताटामध्ये भरपूर आहे. तर आमचा जो भुकेला भाव आहे त्यांना खाऊ दे, ही आमची भूमिका होती. पण आज आम्हाला आवश्यकता आहे. भारत पाटणकरांचं 2 दिवसांपूर्वी वक्तव्य आहे की शेतकऱ्यांचं असूड पुस्तकात फुल्यांनी लिहून ठेवलं आहे की मराठा हा शेतकरी आहे, मराठा हा कुणबी आहे. मग ज्यावेळी नाव घेतात प्रत्येक वेळी फुले शाहू आंबेडकरांचा आमच्याकडे विचार आहे, मग ह्या दुट्टप्पी भूमिका का घेतात मग राजकारणी? ते सरळ सरळ क्रांतिबा फुल्यांचा अवहेलना करायला लागल्या. त्याने असूड एकदा किंवा 10 वेळा वाचून काढावं, त्याने डोक्यात घ्यावं की कुणबी हा समाज जो शेती करणार आहे तो कुणबी. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्धाची पार्श्वभूमी संपली की जो सैनिक आहे तो शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट करायचा आणि तो जगाला पोहोचत होता असा हा शेतकरी. तो म्हणजे आपला हे मराठा समाज. तुम्ही पानिपतचं जर युद्ध जर आठवलं तर पानिपतमध्ये काय म्हटलं जातं? तर जे लढायला गेले ते मराठे होते. मराठे होते म्हणजे कोण होते? तर त्याच्यामध्ये धनगर होते, कोळी होते किंवा वंजारे होते. सर्व जातीच्या लोकांना त्यावेळेला मराठा म्हटलं जायचं. मराठा म्हणजे काय? मरहट्टा. मरायला मागं न हटणारा तो म्हणजे मराठा. आणि त्याच्यामध्ये मग कुणबी एक होता. तो कुणबी म्हणजे आम्ही. शाहू महाराजांच्या काळानंतर तिथनं पुढं जी आमची ओळख आहे ती मराठा म्हणून झाली. ही सरळ रेष असताना सरकार आडवेकडं वेढं घ्यायला लागलं आहे. यांना पाटाचा जो त्यांचा मुख्यमंत्री पदाचा जो कार्यभार आहे तो घ्यायला यांना वेळ आहे. कोर्टाला यांना काही जी सांगायचं आहे ते करून सरकार पाडायला यांना वेळ आहे. वेगवेगळे कायदे खोटे कायदे करून जे करायला वेळ आहे पण मराठा समाजाला आरक्षण द्यायला वेळ नाही. दुसरं एक मला याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं आहे की इथं आमदार येत आहेत, खासदार येत आहेत, खासदारांची मुलं येत आहेत. तर मराठा समाजानं ठरवलेलं आहे की तुम्ही आमच्या स्टेजवर येऊ नका.
मराठा समाजाने एक विनंती केलेली आहे तुम्हाला की आम्हाला कुणबीचा दाखला द्या. तुम्ही कुणबीच्या दाखल्यावर बोलणार असाल तर तुम्ही आमचे आहे, तुम्ही कुणबीच्या दाखल्यावर बोलणार नसाल तर तुम्ही आमचे नाही. तुम्ही कुणाचे तर लोकाचे झालेले आहात, तुम्ही कुणाचे तर बटीक झालेला आहात, असा हा आमचा आरोप आहे. आणि तिने समाजासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होती, त्यात काही तोडगानी असं वाटतंय का? आज आत्ता जर का सध्याची परिस्थिती बघितली तर फक्त ही तोंडाला पानं पुसायची त्या ठिकाणी सरकारची भूमिका दिसते आहे. फक्त सरकारच न म्हणता विरोधी पक्षसुद्धा जेवढ्या ठामपणे आज मराठा समाजाच्या बाजूने उतरणं गरजेचं आहे. मराठा समाजाची जर का एवढा जर का विरोधी समाजातल्या जर का आमदारांना किंवा खासदारांना जरी जर पुळका वाटत असेल तर त्यांनीसुद्धा सर्वप्रथम तुम्ही विरोधक जर खरे विरोधक असाल तर तुम्ही आमदारकीचे आणि खासदारकीचे राजीनामे दिले पाहिजेत. तर आम्ही मान्य करू तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची विरोधकाची भूमिका या ठिकाणी पार पाडताय. आणि जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारीसुद्धा हे वेगळे नाही आहेत. सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्यांना मराठा समाजाशी कुठल्याही स्वरूपाचं देणं घेणं नाही. ह्यांना जर का खऱ्या अर्थानं देणं घेणं असेल, आमच्या तालुक्याचे आमदार असतील, आमच्या जिल्ह्याचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले सर्व आमदार आणि खासदार असतील, ह्यांनी सर्व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या हितासाठी सामूहिक राजीनामे देणं गरजेचं आहेत. तरच हे सरकार शहाणवू शकतंय आणि तरच आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मांडू की ह्यांना मराठा समाजाचं काहीतरी हित जपायचं आहे. कुठं तर पाहिलं तर जे विरोधक आहेत तेच कधी तर सत्तेत होते, जे सत्तेत आहेत तेच कधी तर विरोधात आहेत. मात्र विरोधक असताना ते मराठ्यांची बाजू घेतात, सत्तेत गेल्यानंतर मराठ्यांची बाजू घेत नाहीत. असा राजकारणांना पुळका का येतो याचं कारणच समजणं झालं. पहिली गोष्ट, जो बाहेर आहे तो म्हणतो माझी सत्ता येऊ दे, आम्ही पहिल्या महिन्यात देतो किंवा पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. जो आत्ता सत्तेत आहे तो विरोधात आला की तो पहिला तसे म्हणतो, पण सत्तेत बसलेला देत नाही. याचं कारण काय आहे तर ह्या गोष्टीला पहिले आपले पदाधिकारी, मराठा पदाधिकारी किंवा मराठा प्रतिनिधी जे तिथं बसले आहेत हे जबाबदार आहेत. 288 आमदारांपैकी मराठा आमदार किती आहे? मराठा आमदारच बहुसंख्या आहे. ते 143 का काही तर मराठा आमदार आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. तर सध्या अडलंय कुठं नेमकं यांना करायचं नाही, हे मताची बेरीज बघत आहेत. आणि याने मराठा समाजासंग द्रोह करायचं ठरवलेला आहे. जन्माला आले मराठा समाजात, मराठा समाजाने यांना काहीच मागितलं नाही कधीच. तर ह्यांचंच आयुष्यभर ह्यांनाच वाढवत बसले. तर ह्यांना द्यायचं नाही मराठा समाजाला काही. पुढची मराठा समाजाची भूमिका काय असणार? इथून पुढं मराठा समाजाची भूमिका ही आहे की आम्ही शांततेच्या प्रक्रियेतनं, लोकशाही मार्गातनं जाणार आहोत. आणि जर ह्या सगळं मंत्र्यांनी वगैरे जर काही करायचं ठरवलं नाही तर मराठा समाज जी समन्वय समिती आहे ती ह्या विषयावर ठोस असं काहीतरी निर्णय घेऊन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तो पण लोकशाही पद्धतीतून. तर पाहिलं तर एकंदरीत संतप्त प्रतिक्रिया, जोपर्यंत आमदार आणि खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ते मराठा म्हणवले जात नाहीत, असं यांची भूमिका. संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव.